तर सध्या आपण नांदेडमधील श्रीराम सेतूवरती होतो आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो नदीला जो पूर आलेला आहे तो पाहण्यासाठी नांदेडमधील नागरिकांची गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणची जी स्मशानभूमी आहे तर आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की त्याच्या छतापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि नदीलाही पाहू शकतो आपण खूप जास्त प्रमाणात पाणी आलेलं आहे. नांदेडला रेड अलर्ट दिलेला आहे. नदीची जी धोक्याची पातळी आहे 351 मीटरची तर सध्या पाणी 348 ते 349 मीटरपर्यंत आलेलं आहे. तर पुलावरती आपण पाहू शकतो गाड्या आणि पूर पाहण्यासाठी खूप जणांची गर्दी लागलेली आहे. तर बंदा घाटच्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे. त्यानंतर आपण जो पलीकड गुरुद्वारा पाहतोय तर त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेलेलं आहे. आणि जो जुन्या मोंढ्यातून शिडकोला पूल जातोय तर त्याच्या पलीकडे असलेला दासगणू जो पूल आहे तर तो पूल कम्प्लिटली पाण्याखाली गेलेला आहे सध्याला. आणि यासोबतच आपण पाहू शकतो आभा पण येतच आहे आणि मागून जे विष्णुपुरी धरण आहे आपलं तर त्या ठिकाणी 18 पैकी 10 दरवाजे ओपन केलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे पाणी येतं आहे त्याचा प्रवाह खूप जास्त आहे. सध्या पाऊस उघडलेला आहे पण मागे जो पाऊस पडतो आहे धरण क्षेत्रामध्ये तर त्या ठिकाणाहून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी सोडलेलं आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की नदी आता पूर्णपणे भरलेली आहे. आणि आता आपण सध्या बंदा घाटचा जो गुरुद्वारा आहे त्या परिसरात आलेलो होतो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता पाणीच पाणी दिसेल तुम्हाला. या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत बनवलेल्या ज्या ठिकाणी आपण नेहमी पाहतो की कार्यक्रम वगैरे होत असतात. व्हॉट्सअप पाठवून देतो.